येवला तालुक्यात असलेल्या अंकाई किल्ल्याला लागली भीषण आग। अंकाई किल्ला हा 364 हेक्टर क्षेत्रात असून त्यामध्ये अंदाजे 2 ते 3 हेक्टर क्षेत्र हे जळून गेले आहे। त्यामध्ये डोंगरपोटाशी असलेले गवत व पालापोचाळा जळालेला आहे। अंकाई किल्ला हा किल्ले संवर्धन मध्ये पुरातन आणि प्रसिद्ध किल्ला असून किल्ल्यावर तपस्वी अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे। सध्या लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्येही नजरचुकीने आणि पळवाटांनी पर्यटक येत आहेत, त्यामुळे या ठिकाणी पेट कसा घेतला हे अद्याप कळालं नाही। आग लागल्याचे लक्षात येताच वनकर्मचारी अंकाई वसंतनगर तांडा तसेच नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील काही तरुण पुढे सरसावले व आग विझवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। सदर घटनेची माहिती कळताच सदर ठिकाणी अग्निशमन दलही हजर झालं होतं। त्याचबरोबर वनविभागीय अधिकारी येवला संजय भंडारी, मनमाडचे वनपाल जी बी वाहक आणि अंकाईचे वनरक्षक पी आर नागपुरे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। तसेच शांताराम पवार, बाळकृष्ण सोनवणे, पी एम पाटील, राजू परदेशी, दशरथ दळवी, श्रीराम सोनवणे आणि सरपंच सुधीर जाधव यांनी सहकार्य केले। तसेच वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने पाठीवरील पंपाच्या सहाय्याने ही लागलेली आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यात यश आलं। आज संध्याकाळी 5 वाजता अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी आग लागल्याचा निरोप मला मिळाला। त्या अनुषंगाने माझा स्टाफ व आग विझवण्याची साधनसामुग्री, शिकारी पंप वगैरे घेऊन मी जागेवर पोहोचलो। सदर ठिकाणी पोहोचल्यानंतर आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्या सहाय्याने सदरची आग विझवण्यात आलेली असून सदर आगीमध्ये 2 हेक्टर क्षेत्र जळालेले असून पालापाचोळ जळालेला आहे। प्रतिनिधी विजय खैरनार, News Today 24, येवला। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।